ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। श्री नरसिंह सरस्वत्याय नमः। मागच्या भागामध्ये करोपुरला श्रीगुरूंनी श्रीपाद शिवल्लभानी साध्वीला वचन दिलं होतं की मी तुझ्या पोटी जन्माला येईन पुढच्या, आणि त्याच ठिकाणी दुसरी एक घटना करोपुरामध्ये घटली की जिचा पुढे जाऊन आणखीन गुरुचरित्राशी संबंध आलेला आहे। आता सिद्ध आणि नामधारक यांचा संवाद पुन्हा पुढे चालू झालेला आहे। ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक करी नमन, विनमी तसे करजोडून भक्तिभावे करून। श्रीपाद करोपरी असता पुढे वर्तली कैसी कथा विस्तारुणी सांग आता कृपामूर्ती दाता। आता पुढची कथा कशी काय आहे हे नामधारकांनी सिद्धांना विचारलेलं आहे। सिद्ध म्हणे नामधारका पुढे कथा अपूर्वायिका, तया ग्रामी रजक एका सेवक झाला श्रीगुरूचा। श्रीगुरूंनी कधी जाती भेद केलेला नाही, सर्वजण सर्व जाती भेद जातींचे शिष्य त्यांच्याकडे होते, अगदी मुसलमान सुद्धा। गुरु कधी असा भेदभाव करत नाहीत, धर्माचा भेदभाव गुरु नाही। भक्तवत्सल श्री गुरुराव जाणोनी शिष्याचा भाव, विस्तार करोनी भक्ती स्तव निरोपती गुरुचरित्र। नित्य श्रीपाद गंगेसी येती, विधिपूर्वक स्नान करिती, लोक व्यवहार संपादिती त्रैमूर्ती आपण। ज्याचे दर्शन गंगा स्नान, त्याची कायसे आचरण, लोक अनुग्रहाकारण स्नान करीत परियेसा। जे स्वतःच गंगेप्रमाणे निर्मळ आहेत, श्रुदेवांना काय गरज आहे गंगेत स्नान करण्याची, ते स्वतःच गंगा आहेत। ज्यांच्या शिरातून गंगा निघाली ते आहेत। वर्तत ऐसा ऐसे एके दिवशी श्रीपाद यती येते स्नानासी, गंगा वाहतासे दश दिशी मध्ये असती। आपण प्रवाहाच्या मध्ये उभे आहे आणि त्या गंगा तटाकामध्ये पूर्वीच्या पुढच्या तटावर एक रजक एक धोबी वस्त्र धूत होता। तो नेहमी श्रीपाद मूर्तींना येऊन नमन करीत असे। नित्य त्रिकाळ येऊन दंड प्रमाण करून या नमन करी अतिविनया मनोवाक काय कर्मी। अति मनापासून तो त्यांना शरण जाऊन नमस्कार करीत असे हा रजक। वर्तता ऐसे एके दिवशी आला रजक नमस्कारासी, श्रीपाद म्हणती तयासी एक चित्ते परियेसा। श्रीपाद म्हणते रजकासी का नित्य कष्टतोसी, तुष्टलो मी तुझ्या भक्तीसी सुखे राज्य करियाता। श्रीपाद श्री वल्लभ त्याच्यावर प्रसन्न झाले, नेहमी तो येत असे आणि नमन करून जात असे, काही मागत नसे, गुरुकडे काही मागण्याची गरज नसते। तुम्हाला काय हवं आणि काय नको, खरं काय हवं आणि काय नको हे त्यांना पक्क समज माहिती असतं, समजलेलं असतं। त्यामुळे गुरुकडे कधी काही मागू नये ही एक गोष्ट लक्षात ठेवा। त्यांनी काय म्हटलं, सुखे राज्य करी आता, ऐकता गुरुचे वचन गाठी बांधी पल्लवी शकुन, विनवी तसे कर जोडून सत्य संकल्प गुरुमूर्ती। आता तुम्ही बोललात तर आता सत्य करा, तुम्ही बोललाय। रजक सांडी संसार चिंता, सेवक जाहला एकचित्ता, दुरोनी करी दंडवता मठा येली आ येणेची परी। अशा प्रकारे बहुत दिवस अनेक दिवस तो रजक गुरुदेवांची सेवा करीत असे, अंगण झाडीत असे, प्रोक्षी वारी वारा घालीत असे,
नित्य नेमे येणे विधी असता एके दिवशी देखा वसंत ऋतु वैशाखा क्रीडा करीत असे नदी तटाका हा आला राजा म्हणजे एक नदी ज्या ठिकाणी एक म्हणजे राजा क्रीडा करण्यासाठी आलेला होता स्त्रियांसहित राजा आपण अलंकृत आभरण क्रीडा करीत स्त्रिया आपण गंगेमधून येत असे त्यांच्या नावा बोटीमधून तो आलेला आहे राजा अनेक स्त्रिया त्याच्यावर सुंदर सुंदर आहेत आणि ते क्रीडा करीत आहेत सर्व दळ येत दोन्ही थळी दोन्ही बाजूला त्याच्या रक्षणाकरता सैन्य आहे अमित अस्थी हस्तगोडी मिरवता ती रत्नकोडी अलंकृत सेवकजन अनेक सेवकजन आहेत त्याच्याकडे ऐशा गंगेच्या प्रवाहात राजाला खेळत अनेक वाद्यनाद गर्जत कृष्णावेणी थळी असी कृष्णेमध्ये तो राजा आला आपल्या सर्व परिवाराला घेऊन आपल्या स्त्रियांसमवेत क्रीडा करीत अत्यंत सुख कसं असतं हे भोगण्याची जी काय पद्धत आहे ती तो आचरण करीत असे रचक होता नमस्कारित शब्द झाला तो दुश्चित असे गंगेत अवलोकत त्यांनी पाहिलं या रजकानी हे सगळं राजाचा हा समारंभ जो काय चालू होता क्रीडेचा हा त्या रजकाच्या नजरेत आला विस्मयकारी बहु त्यांनी कधी कल्पनाच आयुष्यात केली नव्हती की असंही काही आयुष्य असतं जरी न देखी जे सौख्यासी पशुषमान देह आपुला धन्य राजयाचे जिणे ऐसे सौख्य भोगणे स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे कैसा भक्त ईश्वराचा त्याला का आश्चर्य वाटलं की हे इतका अनेक स्त्रिया अनेक वस्त्र अनेक भूषण सगळी घालून हा क्रीडा करतो आहे त्यांनी असा कोणता ईश्वर भजला असे की जो ईश्वर त्याला हे सर्व देतो आहे कैसे याचे आर्जव फळले कवण्या देवा आराधिले कैसे श्री गुरु असं ती भेटले मग पावला ऐसे दशा त्याला असे कोणते सद्गुरू भेटले असतील की त्यांच्या कृपेने हे सर्व उपभोग तो घेतो आहे ऐसे म्हणी चिंतित असे करीत असे दंडवत श्रीपादराय कृपावंत वळखिले वासना त्याची श्रीपादराजांनी त्याची वासना ओळखली याच्या मनात काय हालचाल चालू आहे हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर त्याने ओळखली भक्त वत्सल श्रीमूर्ती जाणवणी अंतरी त्याची स्थिती बोलावणी आपसुती काय चिंतिसी मनात भक्त वत्सल आहेत सर्व वासना कशा नाहीशा करायच्या हे त्यांना माहिती आहे आणि याच्या मनात असलेली वासना त्यांनी ओळखली अरे त्याला विचारलं तुझ्या काय चाललंय रे तुझ्या मनामध्ये रजक म्हणे स्वामीसी दृष्टी देखिली रायासी संतोष झाला मानसी केवळ दास श्री गुरुचा पूर्वी आराधुनी देवासी पावला आता या पदासी म्हणून चिंतिते मानसी कृपा सिंधू दातारा त्याच्यावर त्यांनी सांगितलं का असं कोणतं यांनी काय केलं असेल कोणता याचा ईश्वर असेल कोणता याचा गुरु असेल ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मनात आलेल्या आहेत नाना वासना इंद्रियासी चाड नाही या भोगासी चरणी तुझे मच सौख्य श्रीपाद म्हणते रजकासी जगदा जन्मा दारभ्य कष्टलासी वांछा असे भोगावयाशी राज्यभोग तमोवृत्ती राज्यभोग तरी तमोवृत्ती असली तरी आता तुझ्या मनामध्ये भोगाच्या वासना उत्पन्न झालेल्या आहेत तू अत्यंत कष्ट अविरत या जन्मात केलेल्या आहेस त्यामुळे तुझ्या मनामध्ये अशा वासना निर्माण होणं हे काही चूक नाही गैर नाही तेव्हा निववी इंद्रिये सकळ ना तरी मोक्ष नव्हे निर्मळ बाधा करीती केवळ जन्मांतरी परियेसी जन्मांतरी जर वासना अशा शिल्लक राहिल्या तर मोक्ष कधीच नाही वासना ह्या निवव्या लागतात वासना भोगून निवव्या लागतात दडपण करून दाबून वासना कधी दबत नाही उलट त्या जास्ती उच्छृंखल रीतीने समोर येतात काही काळांतराने त्यामुळे वासना क्षय करावा सर्व आपले ऋषीमुनी हे विवाहित दाखवलेले आहेत कोणत्याही इच्छा शारीरिक भोगाच्या सुद्धा त्यांनी कधी ठेवलेल्या नाही सर्व भोग भोगून मग त्यांना मोक्ष मिळालेला आहे राज्यभोगी जाय त्वरित ऐकोनी स्वामींचे वचन विनवी रजक करजोडून कृपा सागर तू गुरुराज पूर्ण उपेक्षा नको अरे माझा असं उपेक्षा नको तुझे चरण मला अंतरायचे नाहीत तुम्ही जरी सांगितलं की तू जा आता भोगव तरी मला तुमचे चरण सोडायचे नाही द्यावे माते पुनर्दर्शन तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातारा
श्री गुरु म्हणते तयासी वैदुरा नगरी जन्म घेसी भेटी देव अंतकाळासी कारण असे येणे अम्मा तेव्हा श्री गुरुंनी त्यांना सांगितलं की घाबरू नको तुझी माझी भेट होणार आहे पुढच्या जन्मी तर तू आता नवीन जन्म घे वैदुरा नगरी तू जन्म घे तिथला तू राजा होशील हे सर्व जे उपभोग तुला दिसतायत हे तू सर्व भोगशील न करी चिंता भरवसी अगदी भरोसा ठेव अजिबात चिंता करू नको मी म्हटलंय ते होणार आहे आणि कार्यकारणाचे अवतार घेऊ परियसी पुढच्या काही कारणामुळं मी अवतार घेणार आहे त्यावेळी माझी तुझी भेट होईल वेश धरवणी संन्यासी नाव नरसिंह सरस्वती त्यावेळी माझी मी संन्यासी असेल आणि माझं नाव नरसिंह सरस्वती असेल आयसे तया संभोखोनी निरोप देती जाय म्हणोनी रजकला गला तय चरणी नमस्कारित ते रजकानी नमस्कार केला निरोप घेतला देखोनी श्री गुरु कृपामूर्ती रजकासी जवळी पाचारिसी इह भोगीसी किती पुढसी राज्य भोग आता या भोगात भोगणार आहेस का पुढच्या जन्मी सांग रजक विनवीत श्रीपाद अरे आता मी तर वृद्ध झालो आता मी काय भोग भोगणार भोग भोगीन बाळाभ्यासी यौवन गोड राज्यभोग यौवना असतानाच राज्यभोग भोगण्यासारखी गोडी दुसरी काही नाही जेव्हा मला जर भोग भोगायचे असतील तर मी तरुण पाहिजे आता वृद्धपणी मी कसले भोग भोगणार ऐकोनी रजकाचे वचने निरोप देती श्रीगुरु आपण त्वरी जाई रे म्हणून जन्मांतर ठीक आहे तू पुढच्या जन्मी सगळे आता भोग भोगशील निरोप देता ते वेळी त्याजीला त्रा प्राण तत्काळी जन्मता झाला म्हणेंचकुरी वैदुरा नगरी विख्यात त्याच क्षणी तत्क्षणी त्या रजकाचे प्राण गेले आणि तो विदुरानगरीत म्लेंछकोळी जन्माला आला ऐशी रजकाची कथा सांगेन पुढे विस्तारता सिद्ध म्हणे नामधारका ता चरित्र पुढती अवधारी ऐसे झाली या अवसरी श्रीपादराय कुरवपुरी असता महिमा अपरंपारी प्रख्यात असे प्रियसा महिमा सकळ सांगता विस्तार होईल बहुत कथा पुढे अवतार असे ख्याता सांगेन ऐक नामधारका तेव्हा नामधारक मी तुला हे सगळं सांगतोय पुढे गुरूंचा अवतार होणार आहे महत्व वर्णावया श्री गुरुचे शक्ती कैसी या वाचे नवल हे अमृतदृष्टीचे स्नान महिमा असता श्री गुरु राहती जे स्थानी अपार महिमा त्या भुवनी विचित्र दयाचे करणी दृष्टांते तुझ सांगेन स्थान महिमा प्रकार सांगेन ऐक एकाग्र प्रख्यात असे कुरवपुर मानकामना पुरती तेथे असे हे तीर्थस्थान झालेलं आहे श्री गुरु तिथे राहिल्यामुळे त्यामुळे हे तीर्थस्थान असं आहे की या ठिकाणी जे जे कोणी येतील या कुरवपुरामध्ये त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील ऐसे कित्येक दिवसावरी श्रीपाद होते कुरवपुरी अनेक कारण अनेक काळ पुढे ते राहिले कारण असे अवतारी म्हणून अदृश्य होते तिथे त्या ठिकाणी अश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मृगराज परियसी श्री गुरु बैसले निजानंदेसे अदृश्य झाले गंगेत त्यांनी समाधी घेतली वगैरे असं लिहिलेलं नाही आहे ते गंगेत अदृश्य झाले ही अदृश्य होण्याची परंपरा दत्तकथेमध्ये आहे दत्तावतारांमध्ये आहे पुढे नरसिंह सरस्वतींनी सुद्धा समाधी नाही घेतलेली ते निर्याण झालं त्यांचं कसं झालं ते अदृश्य झाले कृष्णा नदीमध्ये हा चरित्रभाग पुढे आपला येणार आहे लौकिकी दिसते अदृश्य जाण कारण दत्त हा अखंड अवतार आहे पुढचं नवीन शरीर घेऊन तो येतो आणि पूर्वीचं सगळं जे काही त्याने अभ्यास केलेला आहे जन्मजात वेद त्यांना बोलण्याची क्षमता या सर्व दत्तावतारांमध्ये आहे परंतु मुंज झाल्यामुळं शिवाय मुंज वेदांचा अधिकार नसल्यामुळे ज्या दिवशी मुंज झाली त्या त्या दिवशी हे सर्व दत्तावतार आपल्या तेंडून वेद बोलायला लागलेले आहेत नरसिंह सरस्वतींचं तेच झालं आणि श्रीपाद श्रीवल्लभांचंही तेच झालेलं आहे या दोन कथांमध्ये हा अतिशय साम्य आहे श्रीपाद राहिले निर्गुणी दृष्टांत सांगेन विस्तारोनी म्हणे सरस्वती गंगा गुरु जे जनास्तुती भक्त केवळ त्यासी दिसती श्री गुरु निर्मळ कुरवपुर क्षेत्र अपूर्व स्थळ असे प्रख्यात भूमंडळी कुरवपुराचं हे महात्म्य आहे सिद्ध आणि हे
सरस्वती गंगाधर हे दोघेही या महात्मा सांगतायत या क्रोपुराचं. जे भक्त असतील त्यांना हे निर्मळपणे सर्व दिसू शकते. सिद्ध सांगे नामधारकाशी त्याची कथा विस्तारेशी सांगळ तसे सकळिकाशी गंगाधराचा आत्मज. सरस्वती गंगाधर गंगाधराचा आत्मज हा सरस्वती. आणि या ठिकाणी हा अध्याय संपतोय, ही कथा संपते आहे. तर आपल्याला या कथेतून काय घ्यायचं आहे? पुनर्जन्म होत असतो. जे अवतार असतात ते आपल्या इच्छेनी पुनर्जन्म, ज्याला ज्या ज्या ठिकाणी ज्या भूमीत त्यांना वाटते त्या ठिकाणी ते आपले माता पिता निवडून त्यांच्या पोटी जन्माला येऊ शकतात, त्या अवतरित होतात म्हणून त्यांना अवतार म्हटलेला आहे. तर ही कथा थोडक्यात अशी आहे की गावात एक म्हातारा या करोपूरला धोबी होता. त्याची ही श्रीपादांच्यावर फार भक्ती होती. सकाळी धोबी घाटावर आल्यानंतर मोठ्या भक्तीने त्यांना नमस्कार करून तो आपल्या कामाला लागत असे. एक दिवस श्रीपादांनी त्याला सहज विचारलं, का रे नित्य कष्ट तोसी, आणि आशीर्वाद दिला की तुष्टलो मी तुझ्या भक्तीशी सुखे राज्य करी आता. याप्रमाणे काही दिवस गेल्यानंतर एकदा असा योग घडला की तेथून जवळच मुसलमान राजा आपल्या जनान्यासह जलक्रीडा करायला आला. ते पाहून आपलं जीणं कहे कसलं व्यर्थ जीणं असं म्हणून तो धोबी खिन्न झाला रजक आणि तशा स्थितीत पाया पडायला. परंतु ही त्याची वृत्ती ओळखून श्रीपादांनी विचारलं, काय चिंतेसी मनात? रजकाने सर्व वृत्तांत सांगितल्यानंतर श्रीगुरूंनी त्याला सांगितलं की जन्मदारभ्य कष्ट केल्यामुळं भोगवासना तुझी प्रबळ होऊन तमोवृत्ती होऊन साहजिक आहे. तरी तू आता हे शरीर सोडून मुसलमान राजाच्या घरी जन्म घे, कारण वासनेचा क्षय हा निव्वळ हट्टाने होत नसतो. काही युक्तमध्य काढून भोगानेच तिचा लय करावा लागतो, नाहीतर साधन मार्गात ती अडथळा उत्पन्न करते. निववावी इंद्रिये सकळ, ना तरी मोक्ष नवे निर्मळ, बाधा करीती पुढती केवळ जन्मांतरी परियेसा. त्यावेळी श्रीगुरु आपल्याला दूर करतात असं पाहून त्याला दुःखही झालं. तेव्हा त्यावेळी आम्ही नरसिंह सरस्वती अवतारात असू आणि तुझ्या आयुष्याच्या शेवटी तुला पुन्हा भेटू असं आश्वासन श्रीगुरूंनी त्यांना दिलेलं आहे. भेटी होताची आम्हासी, ज्ञान होईल तुझे मानसी, न करी चिंता भरवसी, आम्हा येणे घडेल असं त्याला आश्वासन दिलं. त्याप्रमाणे रजकाने आपला देह सोडला आणि लागली बेदरच्या बादशहाच्या पोटी तो जन्माला आला. निरोप देता ते वेळी त्याजीला प्राण तत्काळी जन्मता झाला म्हणेंच कुळी, वैदुरी नगरीत विख्यात. या घटनेनंतर बरेच दिवस श्रीपाद श्रीपुरी श्रीपाद करोपुरी असावे असं वाटतं. आणि एक दिवस अश्विन वद्य द्वादशी मघा नक्षत्र असता ते गंगेच्या प्रवाहात उतरून अदृश्य झाले. तर असा हा भाग या गुरुचरित्रात या अध्यायात आलेला आणि ही कथा इथे संपते आहे. कथेचा बोध मी तुम्हाला सांगितला. पुनर्जन्म आहे, आपल्या कर्मानुसार तो आहे. त्या रजकाची भोगवासना शिल्लक होती, ती श्रीगुरूंनी त्याची पूर्ण केली. तर अशा प्रकारे काशाय वस्त्रम करदंडधारिणम कमंडलुम पद्मकरेण शंखम चक्रम गदाभूषित भूषणाढ्यम श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. सद्गुरु श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांना नमस्कार. सद्गुरुभ्यो नमः, सद्गुरुभ्यो नमः, सद्गुरुभ्यो नमः, सद्गुरुभ्यो नमः. सद्गुरु सर्वांवर कृपा करा.